पाया पडून सांगितलं आम्ही, म्हणजे इतके त्याचे दंडे दंडेशे चालले काय, आता आला तर दगडपेच घालतो सोडत नाही त्याच्या आईला त्याच्याने. विक्री शेजारी बी चालू आहे, ते 100 कोटी किंमत होती. बरं, म्हणजे जवळपास तुम्ही आता 100 कोटीचा मालक आहात. हां, पण आता ती खरेदी का दोन डबल केलेत, एक चुकीचं आहे ते, एक पुन्हा चुकीचं बदलून घेतलंय. डबा म्हणजे लय त्रास आहे, मरणापर्यंत तयार आहे. बरं, काय 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 करताय ते डाम इलेक्ट्रिक डाम भेटायला वगैरे कोण आलं नाही का? छोरे प्रकल्प राहू द्या. अजिबात आम्हीच गेलो भेटायला. बरं, तरी पण होय होय देतो भाऊन झाला तर खरेदी होईल असं गेलो होतं. चेक भाऊन झाला का? भाऊन झाली की. नमस्कार, मी सध्या पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील कैकाळी माने हे कुटुंब गेल्या 10 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण असे की 2007 साली कैकाळी माने यांच्या 52 एकर शेतजमिनीचा छोरिया प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स या कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी झालेल्या व्यवहारातून फसवणूक त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप माने करत आहेत. यांच्याकडून असेही सांगण्यात येते की जैसे जमिनीच्या झालेल्या व्यवहारातील पैसे आजपर्यंत कन्हैयालाल जैन यांनी दिले नसून व्यवहारातील दिलेले चेकही बाउन्स झाल्याचं कैकाळी माने यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कैकाळी माने हे पूर्ण कुटुंब गेल्या 16 वर्षापासून दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. या अगोदरही त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही संरक्षणाची मागणी केली होती. सदर प्रकरणाबाबत कन्हैयालाल जैन यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला असता तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिसाद मिळाला नाही. आपण त्या संदर्भातच आता कैकाळी माने यांच्या कुटुंबाशी आपण बोलणार आहोत की नेमका प्रकार काय झाला आणि काय आहे ते. काय नाव काय आपलं? अनंत बाबूराव माने. बर, काय झालं नेमकं, प्रकार काय झालं छोरी संदर्भात, नेमका प्रकार काय झाला? वर्षवर्धन याला पडघाटले पण नाहीच म्हणतो तुम्ही, नाही द्यायचं नाही द्यायचं नाही म्हणलं होतं. किती एकर? एकर किती? 52.5 एकर आहे. तुमचं स्वतः वैयक्तिक? स्वतः. बर. हा, नाही 105 होतं. हां, ही पडायचं बी आपलंच आहे. बर, ते आजोबानं विकलं होतं त्यावेळेस आणि आम्हाला 52.5 ठेवलं होतं. बर. मग आता हे तुम्ही तर आता तर सांगताय इकाय नाही, एक नाही त्यांना दिलं नाही, मग आता हे व्यवहार कसं काय झाला? मग द्याय ना, वर्षभर याला पडकायला जात गोर. बर बर बर. त्यावेळेस नाही नाहीच म्हणत होतो. हा, पुन्हा ते दुसऱ्यानं सांगून ह्यानं सांगून त्यानं सांगून आपलं द्यायला लावलं. ते बी द्यायचं तर कसं, एकच द्यायचं म्हटलं होतं. 300 आहेत ना, त्यापैकी 17.5 देतो म्हणलं होतं. ऐकलं नाही ते बाबा म्हणला ते तुम सरकार जमा झालंय, कुठं अमकं झालंय तमकं झालं, तुम्ही कुठं पळणार आहे हे असंच. नंतर मग म्हणलं हे 2 दिवस तुम्ही एक तर आम्हाला राहू दे, तरी पण ठेवलं नाही त्यानं, तुम्ही कुठं पळणार आहे म्हणला. बरं, आत्ता आत्ता काय झालं नेमकं? आता हे 7 तारखेला खरेदी झाली. झाली खरेदी? हा, बक्षीस पत्र लिहिलंय. बर, पुन्हा खरेदी खत लिहिलंय. पुन्हा ते खरे खत असं लिहिलंय की असं असं कसं मोग्यान लिहिलंय, एक चेक बाउन्स झाला तर खरेदी होईल मग असं लिहिलं होतं. चेक बाउन्स झाला का? बाउन्स झाले की. बर, सगळे बाउन्स झालेत सगळे? एक तुम्हाला पैसे अद्याप 2 चेक आतवर वाटले होते. बर, नंतर वाटलेच नाहीत. बर, सगळे चेक बाउन्स झालेत. बर, आणि बाउन्स बी करून आणले मी. आता म्हणणं काय तुमचं? आणि पुन्हा बडोदा बँकेत गेलो, तिथनं बी राखलं आम्हाला. आता म्हणणं काय तुमचं? आणि इंडिया बँकेत गेल्यावर त्यानं तिथं घेतले, तुम्ही नुसतं ठेवून घ्या, आमचे आम्ही करतो काय करायचं. आता तुमचं म्हणणं दमाग एवढं ऐकून घ्या की पुन्हा तिथनं पुन्हा मग गिट्ट्यानं ठेवून घेतलं. पुन्हा मग मी तारखेला गेलो, आमचा पगार देऊ का म्हणलं, त्याचा बॅनर्स नाही आमचा, फक्त तुमच्या शिवे देऊन बोललो मी तिथं. त्या साहेबांनी मी नव्हतं ना खाल्लं, खरेदी खात्यावाल्यानं खाल्लं. पुन्हा तिथनं आला तलाट्याकडं, 40 दिवस लागतात तलाट्यात. हो बरोबर, दुसऱ्या दिवशी नोंद लावली त्यानं. सगळ्याची नोंद दुसऱ्या दिवशी लावली. असं आहे, नोंद तुमच्या परस्पर लावली? आमच्या परस्परच, कोणाला बोलवलं नाही केलं नाही. तुम्ही विचारून केलं नाही का तुम्ही तलाटी लोक वगैरे? दुसऱ्या दिवशी गेलो तरी मी. काय म्हणलं तलाटी? काय म्हणले? आला नाही ना तलाटी. कोण आहेत? गुंड. काय गुंड? 8 वाजे. हा, गुंड 8 बघा ते हॉस्टेलला. बर. हा, मग त्यानं तिथं ऐकायला नेले, घेतले पैसे, गेला नाही कोण. पुन्हा कामावर बी आलं नाही, पैसे इतकं तर आपण घेतले कसं येतो का? रिटायर होणार होता. कोणाकडनं घेतले पैसे? त्याच्याकडं जयनाकडं, ते छोर्या प्रकल्प. हा, बरं. आता आता कोणाच्या, आता जो तुमचा निकाल जो आहे किंवा काय झालंय, तुमचं म्हणणं काय आता थोडं तो सांगा. आमचं म्हणणं काय, त्यांना पैसे द्यायचा, निकाल लावून घ्यायचा, आम्ही का दात पाणी द्यावं का आम्हाला पैसा नाही तर. बरं, आता ताबा तुम्हीच घेतलाय का? आम्ही ताबा केलाय, कब्जा बसवलाय. बरं, आम्ही वगैरे गेलो काम बरोबर, कामाला बसवू दिलं नाही. कोर्टात गेलो तुम्ही? कोर्टात हाईक चालू आहे घेता. बरं, तारीख वगैरे काय झाले का? तारखा चालू आहे, उद्या 6 महिन्यातली तारीख येईल. बरं, तुम्हाला भेटायला वगैरे कोण आलं नाही का? छोरे प्रकल्प राहू द्या. अजिबात आम्हीच गेलो भेटायला. बरं, तरी पण होय होय देतो करून आतापर्यंत घालो, हे 16-17 वर्ष चालू आहे. बरं,
कोण काय बसल का आम्हाला म्हणा जमीन बघा दोन टक्के खरेदीला बघितली वक्री सावताची बघितली तर मग ठरवलं केलं ना हिस्सा दिला 50,000 आणि आला बिना काय केलं नाही बुडलं आमचं मी मग ते प्रकल्प बंद दिसतंय की सगळं बंद केलं की मग स्टे बसवलं तुम्ही स्टे बसवलाय का कनेलाल जैन छोरिया प्रॉपर्टी बिल्डिंग करून काय तुम्हाला काय दबाव बिबाव काय काय दबाव म्हणजे लय त्रास आहे मरणापर्यंत तयार आहे बरं काय 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 करताय ते डांब इलेक्ट्रिक डांब आहे ना बरं ते वायर सोडून कट करून इकडे लावून देते बरं हा काय म्हणतात अजून काय म्हणतात आणि पुन्हा तुम्ही घरा बाहेर निघा बर इथं तुम्हाला ठेवत नाही पोलीस स्टेशन करून आणून तुम्हाला दबाव देऊन मारून बाहेर काढतो बर पुन्हा तुम्हाला तिकडे जागा देतो राहायला आणि आम्ही काय घरदार सोडून आम्हाला काय घरदार नाही तुम्ही तिकडे तू जागा द्यायला म्हणजे आम्ही इथनं निघून जावं होय आम्ही काय जात नाही म्हटलं काय व्हायचं होऊ दे म्हटलं तू मार तोड काय बी कर पण आम्ही हालत नाहीत ना असल्या कोण नव्हतं तर तेव्हापासून मी एकटा राहिलो इथं कोणाही वस्ती नव्हती काय नव्हती खरेदी का दोन डबल केलेत एक चुकीचं आहे ते एक पुन्हा चुकीचं बदलून घेतलं आहे आणि त्या खरेदीवाल्या कोणाला पैसे देऊन कामं केले सगळे कोणाला पैसे कोणाला दे प्रशासनाला अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला खरेदी विक्री करतात ना त्यांना पैसे घेतले आणि दिले रात्र सकाळपर्यंत मी जावं म्हणून त्याला बदलून बघायला तर गेला पळून गेला ते बी अधिकारी बी गेला का अधिकारीच पळून गेला म्हणजे खरेदी विक्री करत नाहीत का ते साहेबच पळून रात्रीतच गेला तर या जमिनीची किंमत आता किती कोटीची होती आता आता याचा आता विक्री 1,000 बी चालू आहे ते 100 कोटी किंमत होती याची बरं म्हणजे जवळपास तुम्ही आता 100 कोटीचा मालक आहात पण आता ती प्रकरण आता ते आम्ही कोर्टात घातले बरं सगळं खेळ पैसे देऊन पाहणं बदलून काम केले सगळे बरं म्हणजे तुमचं आतापर्यंत कोणीच तुम्हाला विचार केला नाही ना आपला कोणी काय केला नाही फक्त प्रांतात निकाल तेवढा आपल्यासारखा दिला दिवसा वाली होता म्हणून त्यानं आपल्यासारखं निघालं त्याला मी म्हणलो बाबा त्याला राजगुरु जाऊन भेटलो होतं ना लय दिवस झालं काय एक बी तारखेला आम्हाला दे नाही काय नाही म्हटलं आणि एक बी नाही ना पैसे देऊन हे करताय म्हटलं पैसे दिले ना त्यानं मला तुझा पैसा नको काय नको माझ्या चहा पिऊन जा जेवण करून जा म्हटला पण उद्या ये तारखेला की निकालच देऊन टाकतो म्हणलं बरं निकाल देऊन टाकला काय होते उद्या एकदा बघत होते सत्रावर पाया पडून सांगितलं आम्ही म्हणजे इतके त्याचे दंडे दंडेशाही चालले काय आता आला तर दगडबीच घालतो सोडत नाही बरं आईला त्याच्याने